पुण्याच्या नेहानं मिस इंडिया इंटरनॅशनल किताब मिळवला आणि तिच्या देशाभरातल्या चाहत्यांसोबत तमाम मराठी जनांची मान अभिमानानं उंचावली. माझं नाव जाहीर झालं आणि अक्षरशः आनंदाला पारावार उरला नाही. पण त्याच क्षणी मला जबाबदारीची जाणीवही झाली. माझ्यावरचा विश्वास जागतिक पातळीवर सार्थ ठरवायचा आहे असं निहाला वाटतं. मध्य प्रदेशात वाढलेली नेहा अस्खलित मराठी बोलते. पॅजंट व्हायचे म्हणजे डमी पॅजंट, पॅजंट सारखे पॅजंट मला फर्स्ट राऊंड मला खूप आवडतो. आणि फेमिना मिसिंग याचे म्हणजे सॉफ्टवेअर इंजिनियर असणाऱ्या नेहाचं बालपण गेलं एमपी मधल्या देवासमध्ये. 4 वर्षांपासून मात्र ती पुण्यातल्या औंध भागात स्थायिक झाली आहे. या स्पर्धेत दाखल होण्यापूर्वी पुण्यात ॲसेंचर या कंपनीत ती नोकरी करत होती. सौंदर्य स्पर्धेत क्राउन मिळाल्या की बहुतेक सुंदर्या बॉलिवूडची तयारी करतात, पण नेहाला जागतिक स्पर्धा अधिक महत्वाची वाटते. त्यानंतरही ती राजकारणात रस घेणार आहे. नेहाला लहानपणापासूनच नटण्याची भारी आवड, त्याबद्दल ती म्हणते. सूट असू दे, पंजाबी सूट किंवा पटियाला, नववार पण मला खूप आवडतात ना, सगळे कोल्हापुरी साज. माझ्या विचार करते की माझे नॅशनल कॉस्ट्युम जे असणार ना इंटरनॅशनल ना, ती मला मी नववारीच घालणार असं विचार. आई ही तिची जवळची मैत्रीण. तिच्याशी चर्चा करून नेहा आपल्या समस्या सोडवते. दोघीही तासन तास गप्पात रंगतात. काय बोलू ते कर. आता मी खूप नॅचरल ऍक्टिंग करते, सवय झाली. तुला वेळ आहे ना, म्हणजे मी प्रत्येक ड्रेसच्या वेळ जो मी ड्रेस पाहते ना, मी भरलेचं प्रॉपर मॅचिंग बॅग, प्रॉपर मॅचिंग शूज और प्रॉपर मॅचिंग एक्सेसरीज हमेशा रहती. मेरा ड्रेस इज नॉर्मल भी रहा ना, उसके सब कुछ मैचिंग होगा तभी मैं घर से बाहर निकलूंगी. एक्सेसरीज का बहुत शौक है मुझे, बहुत ज्यादा. छोटी बहन अपूर्वा ही देखील तिची लाडकी बाहुली. अगदी लहानपणापासूनच नेहा आरशांवर मुकुटाचं चित्र रेखाटायची आणि तासन तास या मुकुटाकडे बघत बसायची. माझ्या बहिणी इंटरनॅशनल पण घेऊन टाकले. दरवाजाच्या पाठीमागे पण गेलं होतं अशी. मी ऍक्च्युली लहानपणापासून बनवायची अशी क्राम एक्झॅक्टली डोक्यावरती. आणि माझा क्राम जेव्हा मी घालते ना एक्झॅक्टली बॉम्बे कैसा लग रहा है? बॉम्बे इज गुड. बॉम्बे आता पाहूया ही पुण्याची सुंदरी जागतिक सुंदरी होते का. ई सकाळसाठी वैशाली भूते, पुणे.